करमाळा तालुक्यातील कोळगाव या गावातील तेहतीस ओब्लिक अकरा के व्ही सबस्टेशनचा तीन पूर्णांक पंधरा एम व्ही ट्रान्सफॉर्मर बंद अवस्थेत असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होत नव्हता तेव्हा कोळगाव मधल्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे विनंती केली असता बंद असलेला ट्रान्सफॉर्मर बाजूला काढून त्या ठिकाणी दुसरा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात एम व्ही ए ट्रान्सफॉर्मरला चालू करण्यासाठी करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या उपस्थितीमध्ये महावितरण कंपनीचे बार्शी डिव्हिजनचे भारती साहेब करमाळा विभागाचे जाधव साहेब आणि जगताप साहेब जेऊर विभागाचे अशोक काळे साहेब त्याचबरोबर साडे विभागाचे नागेश साळुंखे कुडवाडी महावितरणचे कॉन्ट्रॅक्टर अमितदादा टोंपे आणि जिल्हा परिषद सदस्य नाना निळ यांच्या उपस्थितीत तीन पूर्णांक पंधरा एम व्ही एर ट्रान्सफॉर्मरला हार घालून नारळ फोडून त्याचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमास अजित विगणे भारत अवताडे त्याचबरोबर सुभाष हानपुडे फिरोज जहागीरदार उमेश मगर प्रदीप दौंड जयराम शिंदे कोळगाव सबस्टेशनचे लाईनमॅन अमोल सरडे यांसह ऑपरेटर संतोष बसमे संदीप काळे आणि इतर मान्यवर शेतकरी उपस्थित होते तीन पूर्णांक पंधरा एम व्ही ए ट्रान्सफॉर्मरमुळे मिरगव्हाण गौंडरे त्याचबरोबर फिसरे हिसरे हिवरे निमगाव या भागातील वीज ग्राहकांना विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज तास सबस्क्राईब करा